शिकू आनंदे मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता चौथी। यापूर्वी आपण 6 पाठाच्या कृती पुस्तिका सोडवलेल्या आहेत। आता आपण धूळ पेरणी या कवितेवरील कृती पुस्तिका सोडवणार आहोत। चला तर मग कृती पुस्तिकेला सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजेच इयत्ता चौथी आणि पाचवीच्या कृती पुस्तिका तुम्हाला या चॅनलवर भेटतील। तर कृती क्रमांक 1 आहे धूळ पेरणी ही कविता ऐक व म्हण। तर धूळ पेरणी ही कविता तुम्ही ऑडिओ रूपात ऐकू शकता, यूट्यूबवर जाऊन ऐकू शकता किंवा तुमच्या शिक्षकांच्या मदतीने डिजिटल क्लासरूममध्ये ही कविता तुम्ही ऐकू शकता आणि आपल्या शिक्षकांसमोर सादर करा। अशा पद्धतीनं कृती क्रमांक 1 पूर्ण करायची आहे। कृती क्रमांक 2, खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण कर, चित्राच्या आधारे शेतकरी ढगांसोबत बोलत आहे अशी कल्पना कर व शेतकरी आणि ढग यांच्यामधील संवाद लिही। बघा, या ठिकाणी शेतकऱ्याचं चित्र दिलेलं आहे, ढग दाखवलेले आहेत आणि या चित्राचं निरीक्षण करायचं, म्हणजे तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसतं आहे, तर शेतकरी पेरतो आहे, शेतकरी त्याच्या पाठीमागं बिया घेऊन उभा आहे, याला काय म्हणतात तर तिफन म्हणतात, बैलाच्या या दोरीला कासरा म्हणतात, एवढी प्राथमिक माहिती आपल्याला पाहिजे आहे। आणि या ठिकाणी ढग आहे तर शेतकरी ढगासोबत काय बोलत आहे ही कल्पना करून आपल्याला या शेतकरी आणि ढगामधील संवाद लिहायचा आहे। नमुन्यादाखल मी हा या ठिकाणी एक संवाद लिहून दाखवलेला आहे, तुम्ही तुमच्या मनाने संवाद लिहू शकता। शेतकरी, नमस्ते मित्रा, तू कसा आहेस? आता हा शेतकरी कोणाला बोलतोय? ढगाला बोलतोय। शेतकरी, नमस्ते मित्रा, तू कसा आहेस? ढग, मी बरा आहे, तू कसा आहेस? शेतकरी, मी मस्त आहे, जमीन पेरायला घेतली तुझीच वाट पाहतोय। ढग, हो मी लवकरच येईल। शेतकरी, तू लवकर बरसलास तर पेरणी करायला बरं। ढग, हो बरोबर आहे। शेतकरी, मी तुझा आभारी आहे। ढग, तुझा आनंद पाहून मलाही खूप आनंद होतोय। अशा पद्धतीनं या चित्रावरून शेतकरी आणि ढग यांच्यामधील संवाद आपण या ठिकाणी लिहिलेला आहे आणि ही कृती पूर्ण केलेली आहे। कृती क्रमांक 3, खाली दिलेल्या बातमीचे वाचन कर व अशा आशयाची बातम्यांची कात्रणे तुझ्या वहीत चिटकव। या ठिकाणी एक बातमी दिलेली आहे, बातमीचं शीर्षक आहे शेतकऱ्यावर संकट, अवकाळी पावसाच्या तडाख्याने गहू झाला आडवा, रब्बी पिकांचे मोठे नुकसान। अशा पद्धतीची बातमी आहे। तर हे बातमीचं काय करायचं, वाचन कर आणि अशा आशयाची बातम्यांची कात्रणे तुझ्या वहीत चिटकव। विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीच्या बातम्यांची कात्रणे आणून आपल्या वहीत चिटकवायची आहेत। नमुन्यादाखल या ठिकाणी एक बातमी दिलेली आहे, भोकरदन जिल्हा जालना। भोकरदन शहरासह तालुक्यातील काही भागात बुधवारी सकाळपासून विजांच्या कडकडाटासह काही भागात जोरदार तर काही भागात रिमझिम पाऊस बरसला आहे। काही भागात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काढणीला आलेल्या रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे। कृती क्रमांक 4, खालील उतारावाच उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे सांग। या चौकोनामध्ये, या निळ्या रंगाच्या चौकोनामध्ये एक उतारा दिलेला आहे आणि आपल्याला या उतार्यावर आधारित नंतर प्रश्नांची उत्तरे सांगायची आहेत। शाळेजवळ बाग होती, बागेत मुले खेळत होती, बागेत फुलझाडे वेली व हिरवळ होती, बागेतील वेलींवर खूप फुले होती, फुलांवर फुलपाखरे भिरभिरत होती, बागेत सगळीकडे स्वच्छता होती पण काही मुले कचरा कुंडीत न टाकता इतरत्र टाकत होती, त्यामुळे बागेत काही ठिकाणी अस्वच्छता होती, बिचाऱ्या लहान लहान मुलांना त्याचा परिणामच माहीत नव्हता, बागेत फिरायला आलेल्या ज्ञानेश्वर काकांनी हे पाहिले व ते ओरडले, अरे हे काय करत आहात तुम्ही, तुमच्या शाळेत घेतलेले उपक्रम विसरलात की काय, मी स्वतः पाहिले आहे तुम्हाला स्वच्छता फेरी काढताना, स्वच्छतेचे उपक्रम राबविताना तुम्ही दररोज स्वच्छतेचे संदेश देता आणि हे काय। काकांचे बोलणे ऐकून सर्व मुले भानावर आली, लगेचच त्यांनी बॉटल कॅरीबॅग व सर्वत्र पसरलेला कचरा गोळा करून कचरा कुंडीत टाकला। शेवटी काकांनी सर्व मुलांचे कौतुक केले। आता या ठिकाणी हा उतारा आहे आणि या उतार्यावर आपल्याला प्रश्न विचारले आहेत, त्याची उत्तरे सांगायचे आहेत। फुलावर कोण भिरभिरत होते? फुलावर फुलपाखरे भिरभिरत होती। ज्ञानेश्वर काका का ओरडले? कारण मुले शाळेत स्वच्छता फेरी उपक्रम राबवताना, स्वच्छतेचे संदेश देताना त्यांना माहिती होतं आणि मग त्यांनी ते विसरल्यामुळं काका त्यांच्यावर ओरडले। मुले कधी भानावर आली? तर या काकांचं हे सगळं बोलणं ऐकून मुले भानावर आली। अस्वच्छतेचा आरोग्यावर काय परिणाम होईल असे तुला वाटते? तर बघा, डास माशा तयार होतील, त्यामुळे वेगवेगळे आजार होतील,
माशांच्या पायाचे घाण पदार्थावर बसेल, डासामुळे हिवताप आणि मलेरिया होईल, अशा पद्धतीनं या उतऱ्यावरील प्रश्न आपण सांगितलेले आहेत आणि कृती क्रमांक 4 या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. कृती क्रमांक 5, तू काय करशील ते लिही. 1, तुझ्यासमोर कोणी झाड तोडत आहे तर काय करशील. तर बघा, मी या ठिकाणी एक अनुभव लिहिलेला आहे, तुम्ही तुमच्या भाषेत लिहा. तर मी त्याला झाड तोडण्यापासून अडवेल व झाडाचे महत्त्व समजून देईल. आता नंबर 2 आहे, म्हणजे ब क्रमांक, वृद्ध माणूस उन्हात उभा आहे. जर वृद्ध माणूस तुम्हाला उन्हात उभा दिसला तर तू काय करशील, तर सांगायचं आहे, लिहायचं आहे. त्यांच्या हाताला धरून सावलीत नेईल व कोठे जायचे आहे हे विचारून त्यांना रस्ता दाखवेल. अशा पद्धतीनं कृती क्रमांक 5 पूर्ण करायची आहे. कृती क्रमांक 6, शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या साधनांची माहिती मिळव, त्यांची चित्रे खाली दिलेल्या चौकटीत चिकटव किंवा काढ व त्याखाली त्याची नावे लिही. आता या ठिकाणी शेतीसाठी लागणाऱ्या साहित्य जे असतं त्याचे आपण काय करायचे आहे, चित्र काढून चिटकवायचे आहेत. आणि जर ती तुम्हाला उपलब्ध नसतील तर तुम्ही या ठिकाणी या चौकोनामध्ये चित्र काढायचे आहेत आणि खाली त्या चित्राचं नाव लिहायचं आहे. या ठिकाणी मी काढलेलं आहे टिकाऊ. टिकाऊ म्हणलं की त्याला दोन बाजूला असे धारदार हे असतं. या ठिकाणी आहे खोरं, या ठिकाणी आहे विळा किंवा खुरपे, या ठिकाणी आहे कुदळ किंवा लाकडी नांगर. अशा पद्धतीनं मी चित्र काढलेली आहेत. तुम्ही देखील चित्र काढा किंवा चिकटवा आणि ही कृती पूर्ण करा. या पाठावरील आपण सर्व कृती पुस्तिका सोडवलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ